नमस्कार मित्रांनो, चला एक खेळ खेळूया। खेळाचं नाव आहे वजाबाकी चार्ट, म्हणजेच वजाबाकी तक्ता किंवा सारणी। चला खेळायला सुरुवात करूया। सर्वात डावीकडील उभ्या ओळीतून एक संख्या निवडा, त्यानंतर सगळ्यात वरच्या आडव्या ओळीतून एक संख्या निवडा आणि निवडलेल्या संख्यांच्या वजाबाकीचं उत्तर शोधा। तुम्हाला पहिल्यांदा सर्वात डावीकडच्या म्हणजे पहिल्या उभ्या ओळीतून एक संख्या निवडायची आहे। कोणतीही एक संख्या निवडा, मग सर्वात वरच्या ओळीतून एक संख्या निवडायची आहे। हे केल्यावर तुम्हाला या दोन्ही संख्यांची वजाबाकी किती होईल ते समजेल। चला आता आपण संख्या निवडूया। पहिल्यांदा डाव्या उभ्या ओळीतून संख्या निवडूया। चला 11 ही संख्या घेऊया। 11 त्यातून एक वजा करूया। अरे वा, 11 मधून एक वजा केल्यावर काय उत्तर मिळालं? 10। चला 11 मधून 2 वजा करूया। 11 वजा 2 = 9। 11 मधून 2 वजा केल्यावर 9 येतात। किती सोपं आहे। आता पहा, 11 वजा 3 = 8। म्हणजेच 11 मधून 3 वजा केल्यावर 8 येतात। ठीक आहे, आता हे पहा, 11 वजा 4 = 7। 11 मधून 4 वजा केल्यावर 7 येतात। 11 मधून 5 वजा करूया। 11 वजा 5 = 6। तुम्ही पाहिलं की 11 मधून 1 वजा केल्यावर किती राहतात? 10। आणि 11 मधून 2 वजा केल्यावर 9। 11 मधून 3 वजा केल्यावर 8। 11 मधून 4 वजा केले तर 7 आणि 11 मधून 5 वजा केले तर 6 राहतात। मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का? 10, 9, 8, 7, 6। मग 11 मधून 6 वजा केल्यावर काय उत्तर येईल? 11 वजा 6 = 5। पाहिलं किती सोपं आहे। आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल। आता मला सांगा की 11 मधून 7 वजा केले तर उत्तर किती येईल? 11 वजा 7 = 4। हे तर खूपच सोपं आहे। आणि आता पहा, 11 वजा 8 = 3। म्हणजेच 11 मधून आपण 6 वजा केले तर 5, 7 वजा केले तर 4 आणि 8 वजा केले तर 3 आले। आता पाहूया की 9 वजा केले तर किती येतात। 11 वजा 9 = 2। आणि 10 वजा केले तर 11 वजा 10 = 1। ही तर खूप सोपी आणि गमतीशीर वजाबाकी होती ना। आता आपण 12 मधून काही संख्या वजा करूया। 12 वजा 1 = 11। आणि आता 12 वजा 2 = 10। 12 वजा 3 = 9। अशाच प्रकारे 4 वजा केले तर 12 वजा 4 = 8 आणि 5 वजा केल्यावर 12 वजा 5 = 7। मग 12 मधून 6 वजा केल्यावर 6 राहतील। 7 वजा केल्यावर 12 वजा 7 = 5 आणि 8 वजा केल्यावर 12 वजा 8 = 4। अरे वा, 12 मधून 9 वजा केले तर 12 वजा 9 बरोबर
आणि 10 वजा केल्यावर 12 वजा 10 बरोबर 2। तर मग मित्रांनो, हा वजाबाकी चार्ट तुम्हाला कसा वाटला? आता तुम्ही तुमच्या घरी असाच वजाबाकी चार्ट बनवा आणि त्याच्या मदतीने तोंडी वजाबाकी करण्याचा सराव करा।